मंगल सुख प्रदे मंगल सुख अम्बा माता की जगदम्ब 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 दुम दुर्गाय नमः 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 दुम दुर्गाय नमो नमः। आज चतुर्थी सह पंचमी ललिता पंचमी अशा कुमारिका मुलींच आज श्राद्ध असत। जस पहिल्या दिवशी मातामह श्राद्ध तस त्यामध्ये लीन होतात असा त्याचा भावार्थ आहे। म्हणून या श्राद्ध नसत, या दिवशी यांचं स्मरण करायचं असत। म्हणून आपल्याकडे नवरात्रात तुपाचा दिवा लावण्याची आपल्या देवी पुढे परंपरा आहे। गणेश विष्णू शिव शक्ती आणि सूर्य या पांच देवता अंतर्गत देवींचं पूजन होत असत। म्हणजे कोणी गणेश भक्त असेल तो जर असं म्हणायला किंवा मी देवीला मानत नाही का, मागे मागे तुम्हाला एक दृष्टांत दिला होता मी की आपल्याकडे एक संन्यासी आले होते, ते म्हणाले मी देवीचं दर्शन केल्याशिवाय जेवत नाही। मी त्यांना आधी रामाच्या मंदिराकडे नेलं, म्हटलं बा दर्शन करा इथे देवी आहे, त्यामुळे इथे देवी कुठे आहे? मी म्हटलं हे अजून अनुभवाला परिपक्व झालेले नाही। म्हटलं वरती राम आहे, खाली पांडुरंग आहे, आईसाहेब आहे। मग गणपतीकडे नेलं, इथे देवी नाही। आता अंतर्गत शक्ती आहे, दत्ताकडे नेलं, तिथे अनघा माता आहे। नाही म्हणे मला स्वतंत्र देवी पाहिजे। आणि म्हटलं अनुभव अजून कच्चा आहे। मग जगदंबेकडे नेलं सगळ्या शेवटी, ते म्हणाले मग नुसतं खुर्चीवर बसवलं, आसन पण नाही टाकलं। कारण जोपर्यंत या पाच देवतांमध्ये अंतर्गत शक्ती आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अंतःकरणामध्ये अजून अज्ञान अंधकार भरलेलं आहे। पा मी तुम्हाला गणपतीची पूजा सांगितली की चांगला गुरुजी पाहिजे, तो म्हणतो खाली हळदी कुंकू वा। विष्णूची पूजा सांगितली की खाली हळदी कुंकू वा। शंकराची पूजा सांगितली की आजूबाजूला जी पार्वती आहे त्याच्यावर हळदी कुंकू वा। पण गुरुजी चांगला पाहिजे, अंतर्गत शक्तीची पूजा करावी लागते। श्री सौ हे दोन शब्द पत्रिकेत लिहिलेले असतात। त्याचं कारण कसं आहे की शक्ती अंतर्गत आहे, अध्यात्माच्या दृष्टीने व्यवहाराच्या दृष्टीने ठीक आहे या नावापुढे ते ना त्या नावापुढे ते, पण अंतर्गत शक्ती शक्ती विरहित नर आहे यश कीर्ती आणि प्रताप। जर तसं नसतं तर शस्त्रांची नावं सुद्धा स्त्रीवाचक पुरुषवाचक नसती, शस्त्रांची नावं सुद्धा तशीच आहे। म्हणून अंतर्गत शक्ती कळाली पाहिजे।
आणि ही अंतर्गत शक्ती या शतनामामध्ये आहे. आपल्याला काय पटवून घ्यायचं आहे की गणपती शिव विष्णू सूर्य यांच्यामध्ये अंतर्गत भगवती आहे आणि ती भगवती म्हणजे या शतनामामध्ये आहे, शंभर नामामध्ये. म्हणून भक्तजनांच्या कल्याणाकरता या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. कारण भक्तगणांना कळायला पाहिजे अंतर्गत शक्ती आहे. शक्ती विरहित नर आहे यश कीर्ती प्रताप. जगामध्ये जे यश आहे कीर्ती आहे प्रताप आहे हा सगळा भगवतीचाच प्रसाद आहे. म्हणून बघा उत्तम पुरोहित असेल तर तो कोणताही संकल्प केल्यानंतर एक संकल्प करतो. हातात पाणी घ्या, सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात घालके क्षणे धर्मके गौरी नारायणे नमस्ते. तुमच्या कुलस्वामिनीचं नाव घेऊन हे दान करा. श्राद्धाचा असो व्रताचा असो वैकल्य एकदा देवाचा संकल्प सोडेल आणि दुसरा संकल्प देवीचा सोडेल. श्राद्धाचं अन्न देवी अंतर्गत म्हटलं की ते जो दोष असतो श्राद्धाच्या अन्नाला तो निघून जातो. शक्तीमुळे दोषाचं परिमार्जन होतं. म्हणून शक्ती उपासना जगात आहे असं कोणी नाही म्हटलं तरी त्याच्या म्हणण्याप्रमाणे ती चालत. मोठमोठे शंकराचार्य सुद्धा शंकराचं आणि शक्तीचं आराधना करतात. वैष्णव सुद्धा शंकराचं आपल्या विष्णूचं आणि शक्तीची उपासना करतात. मग हे शतनाम जे आहे या शतनामानं अर्चन आणि पूजन केलं गेल्यानंतर या शतनामामध्ये जी सामग्री सांगितलेली आहे देवीची जी साहित्य लिहिलेलं आहे जसं आता या सगळ्या सुशिक्षित स्त्रिया ज्या आहेत यांच्या मनामध्ये अशा कल्पना येतात त्या हरतालिकेच्या दिवशी हे कच्चे फळं पानं फुलं हे कशाला पाहिजे, आणायचं असलं तर एकच फळ आणायचं. तर त्या वनामध्ये आईसाहेब जेव्हा गेल्या तेव्हा हे सगळे भरदरपणामध्ये फळं अपक्व असतात आणि अपक्व असल्यामुळे हे निसर्गाच्या योगानं भगवंताची पूजा करायची आहे. आता तुम्ही आयते बेलाचे पानं घेतात त्याच्यात तुटके किती निघतात. मग तुम्ही घरी आल्यावर निघा निवडून तर घ्यायला पाहिजे उद्या आपली पूजा आहे काय नाही तसं तसं काढले की तुटले आणखी तुटलेले. तर तुमचं काय होतं ना त्या बेलातून पाच पानं चांगले काढून घेणं. म्हणजे शक्ती विरहित जगात सगळी शक्ती आहे. ह्या ज्या वनस्पती आहे यांच्यामध्ये सुद्धा शक्ती आहे. आजच मोठं हेडिंग आहे बघा की परदेशातले झाडं लावलेत का कारण त्यांना मुळं नसतात ते लवकर पडून जातात. हे तर कधी भारतीय संस्कृतीत कधीचं सांगितलं. आंबा निंब चिंच वर पिंपळ आणि औदुंबर. कारण ज्याला मुळं खूप आहे ते झाड तुम्हाला देणार आहे. ज्याचं मुळच नाही ते काय देईल आता कळालं कालच्या पेपरमध्ये का आज आलाय. कारण ज्याचं मूळ पक्क आहे जसं मूळ पक्क तसं माणसाचं कूळ पक्क पाहिजे. म्हणून कूळ आणि मूळ हे दोन्ही गोष्टी म्हटलं. कोणत्या कुळातले आहे म्हणजे भोसले कुळातले आहे म्हटलं वा वा. कोणाच्या कुळातल्या म्हणजे महाराणा प्रताप म्हटलं वा वा. मूळ आणि कुळ आणि म्हणून त्या कुळाची देवता कुल देवता लक्ष ठेवा. काम करायची कुल देवता. आता लोक खरी कोणती खरी कोणती खरी कोणती. काही काही कुल देवता निमित्तानं निर्माण झाल्या. जसे राजे लोक होते कुलदेवता होते पण ज्या देवतेला मानून जय मिळाला तिलाही कुलदेवता मानून घे. कारण क्षत्रियाचा नेहमी विजयावर भरोसा असतो. विजयामध्ये शक्ती असावी लागते. युक्ती सुद्धा शक्तीचं रूप आहे. या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. शक्ती असल्याशिवाय युक्ती करता येत नाही. युक्ती आणि शक्ती
हे दोन्ही ईश्वरी शक्तीचे गुण आहे म्हणून ते म्हणतात। आता सदाशिव शतार्चन बिल्वपत्र तुलसीपत्र सूर्यनारायणामध्ये सुद्धा कमलपुष्पाचं सूर्याला वर्णन समर्पण करायचे। सूर्याला बाकीचे कुठलेच पुष्प योग्य नाही पण कमल माता सूर्याला पुष्प व्हायचं कसं आलं तुमच्या मनामध्ये? जे सूर्यामुळे विकसित होतं म्हणजे सूर्याची शक्ती, सूर्य आहे आणि सूर्यामध्ये जी शक्ती आहे ती जगाला काय करते, जागृत करते। पहिल्यापासून जागृत झाल्यानंतर मनुष्य विकसित होतो, उद्योगाला लागतो। फुलं फळं पक्षी पा, सकाळी पक्षी उजेडायला लागलं की बरोबर पूर्व दिशेला जातात, त्यांना सांगावं लागत नाही, आणि संध्याकाळच्या वेळा पश्चिम दिशेला येत असतात। आणि काय करते ती शक्ती, ओढते आणि माणसाला जागृत करते। आपली झोप झोपेची शक्ती तमोगुण कमी झाला, आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित झालं की आपल्याला जागृती यायला आपोआप। म्हणून निद्रा सुद्धा शक्ती आहे। या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। निद्रा एक शक्ती आहे म्हणून त्याला रात्री सुप्त असं म्हणतात। त्या रात्री सुप्तामध्ये सगळं मागितलेलं आहे आणि शांत निद्रा लागली पाहिजे म्हणतात। कलियुगामध्ये निद्रा सुद्धा विकत घ्यावी लागते कारण शक्ती कमी झाली आहे शरीराची। शक्तीचा जो खर्च आहे म्हणजे जी शक्ती खर्च होते ती अनाठायी जास्त खर्च होते। शक्तीचा संग्रह झाला पाहिजे। पाहते विद्युत पुरवठ्याचं संकट उभं राहिलं आहे, जर काही नाही झालं साधन तर बंद पडतील, पण आपण त्याचे इन्स्ट्रुमेंट इतके काढलेले आहे की विनाकारण त्याचं कोणी विचारच करीत नाही ना। मग कुठे ती जास्ती वापरली गेली पाहिजे की जिच्यापासून काही माणसाला रक्षण आहे, माणसाला फायदा आहे, तिथे जास्त वापरायची आणि नाही तिथे बिलकुलच वापरायची नाही। म्हणून शक्तीचा उपयोग झाला पाहिजे। आज जगामध्ये काय आहे, शक्तीचा दुरुपयोग होतो। बऱ्याच अंगात लोकांच्या अंगात ताकद असते पण दुसऱ्याला त्रास देण्यात ते घालवतात, दुसऱ्याच्या परोपकाराकरता शक्तीचा उपयोग करत नाही। म्हणून गणपतीच्या चरित्रामध्ये, विष्णूच्या चरित्रामध्ये, शंकराच्या चरित्रामध्ये अशा काही कथा असतात की त्या परोपकाराकरता। शंकरांना पार्वतीनं विचारलं एका ठिकाणी अध्यात्म रामायणामध्ये की तुम्ही एवढं तप तप काय करतात, तुम्हाला स्वतःचं व्यक्तिगत जीवन नाही का, व्यक्तिगत जीवन नाही का? तर त्यावेळात भगवान शंकरांनी सांगितलं मी जगाच्या कल्याणाकरता तप करतो। मग जग जग कुठपर्यंत आहे असं पार्वतीने प्रश्न विचारला आहे। म्हणे जगात आपण आहोत, आपल्या जग आहे हे समजलं की काम। आपल्याकडे एका राजकीय महापुरुषाचं उदाहरण आहे, प्लेगाची साथ होती, मुलगा गेला। आता ही मोठी माणसं जी असतात गेलाय, तयारीला विचारलं तयारीला किती वेळ आहे, कारण त्यांना काही तयारी करायची नव्हती, ते व्यक्तिमत्व होतं त्यामुळे। म्हणजे अजून वेळ तोपर्यंत म्हणे माझं एक काम राहिलं आहे ते करून येतो मी, आणि ते स्वातंत्र्याच्या चळवळीतलं काम। ते तिकडे निघून गेले, सगळे लोक म्हणाले काय माणूस आहे, स्वतःचा मुलगा गेला आहे। आता गेल्यानंतर त्याला कितपत महत्व द्यायचं याचं ज्ञान त्यांना होत, म्हणून ते जगाच्या कल्याणाकरता आणि स्वातंत्र्याकरता त्या कामाला निघून गेले। ते काम हटवल्यावर बरोबर आहे। दुसरं एका संताचं उदाहरण सांग, गाडगे महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि चालू कीर्तनामध्ये त्यांचा मुलगा गेला। बाबाचं थांबू कीर्तन थांबवायला आले, बाबाचं चालू होतं गोपाला लक्ष समाजाला सांगत म्हणे बाबा असं झालं, पण येणार केव्हा येणे? आता यांनी निर्णय द्यायचे त्यांना विचारलं, म्हणजे सकाळीच न्यावं लागेल। मग मला कीर्तन गावं बंद करायला लावतात, कारण कीर्तन सोडून गेलो तर त्या नावाने रडावं लागेल,
आणि कीर्तनात राहिलो तर तेवढा वेळ रडणार तर नाही म्हणे कीर्तन चालू. दोन उदाहरणं दिली तुमची, राजकीय महापुरुषाची आणि संत महापुरुषाची. आता आपल्यामध्ये ती शक्ती नसल्यामुळे आपल्याला नुसतं कधी करून सांगितलं किंवा तुमचा पोरगा पडला, पडल्याबरोबर आपली शक्तीच खचून जाते. कारण आपल्यामध्ये जी शक्ती आपण मिळवलेली आहे ती भयानं एकदम नाश पावते. लोक पडून जातात खाली. आणि म्हणून गुरु काय करतो, शक्तिपात करतो. लक्ष द्या, सतनामानी शक्तिपात. याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनामध्ये जे निर्माण होणारं द्वंद्व आहे त्याच्यापासून तुम्हाला तुम्हाला तितिक्षा निर्माण करण्याची शक्ती गुरु मंत्राने देतो. म्हणून गुरु म्हणतो ध्यानाला बस, ध्यानाला बस, ध्यानाला बस. ध्यानाला बसणं म्हणजे सहन करण्याची शक्ती एक. नाम मंत्र जपानं सुद्धा सहन करत. पहा तुम्ही सखूबाई बांधलं, ठोकलं, मीराबाईला विष दिलं. नामाच्या योगानं सहन शक्ती आहे. तितिक्षा अध्यात्माची भाषा, तितिक्षा सहन करण्याची शक्ती. आज तुमच्यात सहन करण्याची शक्ती नसल्यामुळे आत्महत्येला प्रवृत्त मनुष्य, स्त्रिया, मुलं, बाळ, आत्महत्या, आत्महत्या. दुःखाच्या प्रसंगाला किंवा कष्टाच्या प्रसंगाला सामोरं न जाता चोरीची वृत्ती सवय लागली. हे लुबाड, ते लुबाड, ते लुबाड, ते लुबाड. तितिक्षा. आणि चांगल्या दिवसाची प्रतीक्षा करायची असते. आज प्रतीक्षा नाही, कुठून तरी लुबाडून चांगलं भरू ते राहता येत नाही. म्हणून चांगल्या दिवसाची प्रतीक्षा करायची असते. आता मी एका भजनेने सांगितलं, तुझं लग्न ठरवलं, तुला प्रमोशन मिळालं, तू आता सासू झाली. पण म्हणे घरात अजून बिग बॉस आहे, म्हणजे सासू आहे. आत्ताच एक मिनिटापूर्वी म्हटलं नाही, की त्या जरी असल्या तरी तू आता सासू आहे, तुला सहन करण्याची शक्ती घेतली पाहिजे. कारण मोठेपणा आलं ना तर सहन करावं लागतं. कारण आता आतापर्यंत सून होती तर सासूवर ढकलता येत होतं, आई पाहतील, आई पाहतील, आई पाहतील. आता तुला पाहावं लागेल. तितिक्षा सहन करण्याची. ते बाहेर गावाला असतील तर जावं लागेल. मधून मधून त्यांचा फोन घ्यायला तर आपल्याला विचारावं लागतो, अरे काय उशीर झाला आज का नाही. ते तिकडून म्हणतात काय काय तिकडं आम्ही का आता लहान आहे, तरी आपल्याला करावं लागतं. तितिक्षा. तर या अंतर्गत देवता ज्या आहे, ज्या देवतेची तुम्ही उपासना करता, त्या उपासनेमध्ये जी शक्ती आहे ती शक्ती तुम्हाला सहन करण्याची शक्ती देते. म्हणून आम्ही विचारतो तुझं आराध्य दैवत कोणतं. तो साधक जसं सांगतो मला शंकर आवडतात, मला विष्णू आवडतात, मला गणेश आवडतात, तशी उपासना त्याला द्यायला लागते. त्या उपासनेनं त्याच्यामध्ये ती शक्ती येते. आणि मग ती उपासना दिल्यानंतर त्या उपासनेचे जे गुण आहेत ते त्या साधकामध्ये येतात. काही काही लोक म्हणतात मी देवी उपासक आहे, मला उग्र. तर देवी उग्र नाही, तेव्हा संहार काळात उग्र आहे. तिथं महालक्ष्मी आहे. काही संहाराची वेळ आली का म्हणे नाही, मग उग्र व्हायची काय गरज आहे. उग्र व्हावं लागतं केव्हा केव्हा, पण त्याला काळ, परिस्थिती या सगळ्या गोष्टीचा अनुभव करावा लागतो. म्हणून ते म्हणतात की या देवतांचे जे अवतार झाले त्याच्यामध्ये नामरूपता देवतांची आहे. म्हणजे गणेशाचा अवतार, विष्णूचा अवतार, कृष्णाचा अवतार. पण अंतर्गत शक्ती, शक्तीचा पराक्रम आहे. देव कार्य करीत नाही. फक्त जे सिद्ध होऊन गेले, कपिल महामुनी, सनक सनातन यांनी मात्र काही क्रिया केल्या या स्वतंत्र. मग त्यांनी त्याला काय पद्धती दिली? तप आणि उपासना. तपाने सुद्धा काय प्राप्ती होते? शक्ती. आणि उपासने सुद्धा काय प्राप्त होते?
पण तुम्ही तप करणारे जर शक्ती उपासक नसतील तर ते श्राप द्यायला तयार होऊन जात. आणि उपासना करणारे आहे, उपासना फलद्रुप व्हायला लागली की मनुष्य सकाम गोष्टीकडे लक्ष लागून जातो आणि मग स्वतः देव म्हणून दुसऱ्यांना उपासना द्यायला लागतो. म्हणून उपासना करताना कसं राहायचंय तर उपासनेला दृढ चालवावे आणि भूदेव वसंताशी सदा नमावे. म्हणजे व्यक्तीला काय सांगतं की तू नमत राहा, तुझ्यापेक्षा एखादा थोर पुरुष दिसला तर तिथे नम, जर तो नमला नाही तर ती शक्ती त्याच्यातून बाहेर पडते आणि उपासनाचं रूप अहंकारात येतं की माझ्यासारखी उपासना कोणी करतच नाही, तो अहंकार त्याचा नाश करतो. म्हणून शक्ती बाबा तुम्ही एक किती हाऊस पॉवरची शक्ती आहे, जास्ती लोड आला तर तो उडून जाईल. तसं ज्या लोकांना उपासना करून शक्ती प्राप्त होते त्यांना जर अहंकार झाला, ज्यांनी ज्ञानाची प्राप्ती करून जर त्यांना अहंकार झाला तर ती शक्तीने त्यांचा नाश केला. मग आपण मिळवलेल्या शक्तीनं आपला नाश होऊ नये. रामायणामध्ये एक प्रसंग आहे, अहिल्या उद्धार झाल्यानंतर रामांनी अहिल्येला विचारलं, आई साहेब आपण आता जाणार कुठे, कारण उद्धार केल्यानंतर आईला जायचं कुठे हे तर तपास केला पाहिजे. म्हणाले रामाराया मी आता हिमालयात जाते. म्हणे हिमालयात का, तर तुझे वडील गौतम हे हिमालयात तपश्चर्या करत आहे, मला तिकडे जाणं आवश्यक आहे, पण माझी एक इच्छा आहे. राम म्हणाले आपण सांगा, मी दास आहे, पुत्र आहे, इच्छा पूरी करणं माझं काम आहे. माझा पुत्र सदानंद हा जनकराजाच्या द्वारामध्ये पौरोहित्याचं काम करतो, तर तू जनकाच्या राज्यात जातोच आहे तर माझ्या सदानंदावर कृपा ठेव. गेली आहे पतीच्या सेवेला पण इच्छा ठेवली आहे पुत्राच्या कृपे. म्हणून मातृशक्ती, मी कालही सांगितलं तुम्हाला, कोणतीही स्त्री देवापाशी गेल्यावर माझ्या मुलांना सुखी ठेव, तरी आपण आईला म्हणतो की तू आमच्याकरता काही करत, माझी सासू पास फार करते. पाच नाही, कोणतीही स्त्री असो तिच्या मनामध्ये पुत्रशक्ती. आता तुम्ही असं म्हणाल तर स्नेह आहे प्रेम आहे, नाही ती एक शक्ती आहे. त्या शक्तीच्या कृपा प्रसादानं पद्मी कोणत्याही मुलांच्या तोंडामध्ये दुःख झालं की आई शब्द येणार आहे. काही की त्याला सांगा तू आईला वागवत नाही तरी आई आई कारण ती तिची शक्ती याच्या शरीरामध्ये आहे. म्हणून जगामध्ये सूर्याची शक्ती सांगितली, शंकराची, पार्वती, भगवान विष्णूची महालक्ष्मी आणि गणेशामध्ये रिद्धी आणि सिद्धी, कारण यांच्याशिवाय सुद्धा जग चालू. आणि भगवान दत्तात्रयाच्या जवळ भिक्षा अनघा माता जोडी घेतलेली आहे, भिक्षा आहे, शक्ती आहे, संतांनी सुद्धा मागून खाल्लंय, ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. म्हणून या शतनामाच्या द्वारानं साधकांना उपासना घडावी, साधकांना उपासना घडावी आणि उपासनेकरता सर्वप्रथम स्तोत्र जे आहे प्रत्येक नावाचा जो संदर्भ दिला आहे त्या ठिकाणी ओम आणि श्री काल थोडं सांगितलं होतं, या दोन वाक्याचा उच्चार करून आणि नम शब्दाचा संबंध लावून या शतनामाच्या द्वारानं चार प्रकारचं फल प्राप्त होतं. म्हणजे कोणतं, धनं धान्यं सुतं जया, पती पत्नी
धन धान्य आणि पुत्र, कारण हे सगळे शक्तीने प्राप्त होणारे आहे। या ज्या गोष्टी आहे या सगळ्या शक्तीने प्राप्त होणार आहे, या सतनामाच्या द्वारा जी जो उपासना करतो त्या उपासनेचे जे प्रयोग आहे, ओंकार शब्द, श्री शब्द आणि नमन किंवा नमः शब्द याच्या योगाने स्वाहा, हवनाच्या वेळा स्वाहा शब्द आणि हवनानंतर तर्पण असतं। जसं आपल्याकडे तिल तर्पण असतं, तर लोक हे तर्पण विधी विसरून गेले। श्राद्धाचं तर्पण वेगळं, आयुर्वेदामध्ये सुद्धा तर्पण नावाचा शब्द प्रयोग आहे। मी पुष्कळ डॉक्टरांना विचारलं, ते म्हणतात आता तो कोणी वापरत नाही। तर आपल्याकडे वास्तुशांती किंवा हे मोठे कर्म झाले की दूध आणि पाणी एकत्र करायचं असतं, आणि ज्या देवता असतात त्यांच्या नावाने जगदंबा यन्मा तर्पायामी वासुदेवा त्यांचं तर्पण करायचं असतं। तर्पण मार्जन, तर्पण आणि ब्राह्मण भोजन हे तीन, म्हणजे तुमचा यज्ञ झाल्यानंतर तर्पण झालं पाहिजे, त्यानंतर मार्जन झालं पाहिजे, म्हणजे त्या देवता शांत केल्या पाहिजे दर्भानं, तुलसीपत्रानं किंवा दुर्वांनी त्यांना शांत केलं पाहिजे। आणि शांत केलं, जसं दही भात नैवेद्य हा परिपाठ झाला, तर म्हणजे त्या देवता शांत केला, तुम्ही त्यांना बलिदानाच्या योगानं शांत केलं। त्याप्रमाणे या देवता शांत झाल्या मग की ब्राह्मण भोजनानं ते परिपूर्ण होतं, मग भोजन द्या अथवा शिदा द्या। म्हणजे या चार गोष्टी कर्मकांडामध्ये महत्वाच्या आहे। आता लोकांनी तर्पणी उडून दिलं, मार्गाने उडून दिलं आणि भोजने उडून दिलं, दोन केळं घ्या, दूध प्या आणि द्या, म्हणून ते म्हणतात याची फळं कमी कमी होत गेली, कारण ते विधिवत नाही झालं। एक तर वेळ नाही लोकांना, कर्माला सुद्धा घाई माझं काय होणार आहे। बरं, जो शास्त्र संमत असा पुरोहित असतो त्याचं ऐकायला कोणी तयार नाही। तीर्थक्षेत्रावर कर्म करायला गेलं किती दिवस राहावं लागेल, इथून प्रश्न होतो। आदल्या दिवशी गेल्यावर प्रायश्चित, मग दुसऱ्या दिवशी दोन दिवस कर्म, ज्या दिवशी कर्म होईल त्या दिवशी निघायचं नाही, मग ही फळं कर्मातली का कमी झाली आहे त्याच्याचं कारण। म्हणून संत काय सांगतात की तुम्ही त्या पात्रतेचे नाही, त्यामुळे तुम्ही या नामस्मरणाकडे लागा। सर्व दोषाहरण जड जीवा तारण, सर्व दोषाचं हरण करण्याची शक्ती म्हणून हे सतनाम घेऊन ठेवत। हे सतनाम विष्णू सहस्रनामामध्ये पाहा, तुम्ही सहस्रनाम आहे, शिवाचं अष्टोत्तर नाम आहे, सहस्र शिवनाम आहे, सगळं म्हणजे कलियुगामध्ये ते विधिवत न होता। बरं, गुरुजी किती चांगला मंत्र म्हणणारा असतो, तर्पण करतो आणि इकडे तिकडे पाहतो, ते लसण आणि कांदे आणि ते गुरकून या वास्तुशांती झाली आहे। मग काय करायला पाहिजे, तो विधी आधी नीट करायचा, दुसऱ्या दिवशी सगळ्यांना भोजनाला बोलवायचं, पण कोणी तयार नाही होत। म्हणून कलियुगामध्ये कर्माची फलश्रुती जी आहे ती इतकी जशी की तशी मी प्राप्त होत त्याला, कारण ज्ञान, प्रेम आणि साधन। ज्या देवतेची आपण आराधना करणार आहोत, अथवा मी पुष्कळ लोकांना सांगितलं, माझ्यावर बरेच लोकांनी, की घरी नवरात्र असताना कुलूप लावून नका येऊ, आम्हाला दोघांना यावं, तुमचं ऐकायला यायचं, मग कसं काय कुलूप नाही लावायचं तर काय करायचं, म्हणलं दोघं पैकी एक राहा, मग मी दोन वेळा प्रवचन करायचं, सकाळीच येताना यायचं आणि संध्याकाळी येताना यायचं, तुम्हाला कोण आणेल, म्हटलं मी काय करू द्यावं, कुलूप लावायचं ना नवरात्रामध्ये, गणपती बसलेच नाही म्हणे आम्हाला मुलाकडे पुण्याला गणपती बसायचं, दहा दिवस गणपती घरात, मला सुरू, मग दीड दिवसाचं बसून चालले ना पुण्याला, आणि आपले पुत्र झाल्यानंतर त्यांच्यावर सोपून द्या, तुम्ही करू नका, मग केव्हाही काय मुलाकडे जा। बरं, लोकांचं तर मुलाकडे जायच्या अगदी जास्त मुलीकडेच जाणं असतं,
म्हणजे काय होतं, तुम्हाला त्या देवापेक्षा बाह्य गोष्टीला तुम्ही महत्व देता। आम्ही इतकंही करतो तरी देव फिरून पाहत नाही, हा पुन्हा आणखी त्याच्या देवाच्या डोक्यावर खापर आहेच असं समजत नाही लोक तुम्हाला। तुम्हाला गाणी गुणे गाऊन करमणूक करून सोडून देतात। आपण जे कर्म करणार आहोत, ज्या वेळेस आपण ज्या देवतेला जशी आरतीची वेळ असते, जसं आपण आमंत्रण दिलं की लोक यायला सुरुवात होता 2:30 ते 5, म्हणजे 2:30 वाजेपासून 5 वाजेपर्यंत लोक येणार आहेत, तर त्यावेळेला आपण हजर पाहिजे ना। तसं आपण ज्या देवतेची वेळ ठरवतो ती देवता त्या वेळेत आलेली असते। ती किती वेळ वाट पाहणार तुमची, ती बंद येईल। म्हणून ते कर्म जे होतं, यथा सांग कर्म तेही घडेना, घडे गाठी पुण्य तेही पडेना। समर्थांनी स्वतः समर्थांनी ते एक शब्द इतका स्वच्छ वापरलाय, व्रते दाने उद्यापने ती धनाची पा। खरे धनाशिवाय होणार नाही, आणि धनात तुमचं मन आहे, तुम्ही धनाचा हात मोकळा सोडणार नाही। धनाचा हात मोकळा सोडणार नाही। मग गरिबांची ती नामस्मरणे, म्हणून शतनामाने नाही काही होत ना। देवीचा पाठ बसवलं जात नाही, मणका दुखतो, पाठ दुखते, अगदी करायला पाहिजे होतं तेव्हा एक केलं नाही, मात्र शतनाम घे। सगळ्या ठिकाणी अष्टोत्तर नामाची फलश्रुती सांगितलेली आहे, आणि म्हणून ते म्हणतात या शतनामाच्या द्वारानं माणसाला सगळं प्राप्त होणार आहे। भगवती परांबा आदिशक्ती मूळ प्रकृती आहे, सृष्टी आणि प्रकृती सारखी आहे। पुरुष आणि प्रकृती या दोन रूपामध्ये जगतामध्ये कार्य चाललेलं आहे, प्रकृती देवी आहे बस। म्हणून या नवरात्रामध्ये पानं फुलं फळं देवीला समर्पण जे होतात, आणि सगळ्या फळांना रुची आता येते। पण तुम्ही आतापर्यंत खाल्लेले केळ आणि आता नवरात्रानंतर केळ खा, रुचीत बदल होतो। कारण सृष्टी आणि प्रकृती यांच्या संबंधानं आणि चंद्राच्या संबंधानं फळांमध्ये रुची गोडी निर्माण होते। म्हणून अशी ही सृष्टी ही दुर्गा देवी, काल आपण दुर्गा देवीचं स्वरूप स्थिती पाहिली आणि आज आपल्याला जयाची पाहिली आपण स्थिती, आणि आज आपल्याला आद्या भगवती अभ्यासाला घ्यायची आहे। आद्या आहे कशी, तर ती अशी आहे, आद्यांतरे हिते देवी। आता ही आद्या भगवती जी आहे, उमा दुर्गा या नावाला आद्या असं म्हटलंय, उमा आणि दुर्गा, प्रलय आणि अनंत, प्रलय आणि अंत याच्या नंतर सुद्धा जिचा प्रादुर्भाव शिल्लक राहतो, प्रलय अंत होऊन जाईल ती आद्या। आदो भवा आदेती, भगवान विष्णू आदिपुरुष आहे, आणि आता लक्ष्मी जी आद्य शक्ती आहे। म्हणून ज्याला कुलदेवता माहीत नाही त्याने लक्ष्मीलाच कुलदेवता मान। आपल्याकडे बघा लक्ष्मी कुठे कुठे सांगितली, केरसोनी ही सुद्धा, हा अगदी शेवट। म्हणून लग्नामध्ये आधी लक्ष्मी घ्यायची म्हणजे केरसोनी घ्यायची, वास्तू शांती असेल तर आधी केरसोनी घ्यायची, कारण जी काय करते अलक्ष्मी काढते आणि आनंद देते। अलक्ष्मी नाशयामि हम, वेद सांगतो अलक्ष्मीचा नाश करा, आणि म्हणून घरामध्ये जास्त भंगार ठेवू नये, कारण ती अलक्ष्मी आहे। जिथे जेवढी राहील
बातम्या आता हे लोक टायर गोळा करून आदवणे त्याच्यामध्ये डेंग्यूचे डाग होता कोणी ठेवायला तयार पण अलक्षणी ती काय ते म्हणे पोतं ठेवायला काम पडला पडेल माठ ठेवायला कामात पडेल ते घुसून जायचं ते अलक्ष्मी नाश पण अलक्ष्मी काढण्याकरता लक्ष्मीच लागते म्हणून पितृ श्राद्ध झालं की घर साफसूफ करायला लागून जायचे लोक पितृपक्षातच हे नवरात्राच्या आदल्या दिवशी काढतात आणि नवरात्राच्या दिवशी डोक्याला पट्टी बांधून 8 दिवस आधी साफसूफ करायची आहे आपल्याकडे तर श्राद्ध आटोपलं गेलं की साफसूफला लागायचं आणि कुठून साफ सुरुवात करायची हे ठरलेलं आहे आधी देव आणि नंतर संसार कारण नवरात्र बसवायचं आहे म्हणून ते म्हणतात अशी जी आदिपुरुष आणि आद्य लक्ष्मी ही आद्य लक्ष्मी सकल संसाराची जननी लक्ष्मीशिवाय संसार सुरूच होत नाही आताच आमच्या नातवाने एक हे वाचला मेसेज एक तो म्हणाला आजोबा जिथे आपण स्वयंपाक करतो तिथे भांडे धुवायचे नाही म्हणलं मग बेसिन नको खत्ता संध्याकाळ मी तर नेहमीच सांगतो की तुम्ही काय करता तो ग्लास बेसिन मध्ये टाक बशा बेसिन मध्ये टाक म्हटलं तू लक्षात ठेव उद्यापासून टाकायचे नाही आम्ही तर नेहमीच सांगतो कारण ते अन्नपूर्णेचं ठिकाण आहे म्हणजे आता लोकांना शहाणं करायचं युग आलं तर कसं कोणी काही टाकतं कोणी काही टाकतं तर सगळे शहाणे होणारे जे शहाण्यासारखे आहे ते शहाणे होतील काही अण्णावाने शहाणे राहतील एवढं कुठे शक्य आहे का काय होतं लिहिणाऱ्या काय लागतं सांगणाऱ्या काय लागतं असं बोलून नको होईल तो कारण जिथे अन्न करायचं आहे त्या ठिकाणी ती दुर्गंधी नको आणि ती साधा नेम आहे म्हणून ते म्हणतात या संसाराची जननी आहे विष्णू हिला वाम भागामध्ये ठेवतात वामांगी रुखमाई दिशदिवे शोभा वाम भागामध्ये ठेवतात कारण ती परमकल्याण करणारी आहे आणि या शक्तीचं वर्णन कसं आहे म्हणे शुद्ध सुवर्ण हिरण्यवर्णाम हरणी अशी आहे सोन्यासारखी आहे तिची कांती आहे तिचं तेज रूप आहे सुवर्ण आणि रंग थोडा लाल आणि थोडा पिवळा असा तिने स्वीकारला आहे अंगामध्ये तिने पुष्पमाला धारण केली आहे एका हातामध्ये कलश आहे आणि दोन हातामध्ये वरती कमळ आहे आणि सागरात कमळामध्ये बसली आहे पद्मानने पद्मरुरे कमळामध्ये बसली आहे आणि कमलाकरावर जिची प्रीती आहे भगवंतावर कमलाकरावर जिची प्रीती आहे अशी ही जगदंबा हिनं अंगावर आभूषण धारण केलेले आहे आणि बिजापूर जिच्या हातात आहे बिजापूर म्हणजे निंबू निंबामध्ये ऊर्जा देण्याची शक्ती आहे असा हा निंबू जिने घेतलेला आहे हातामध्ये सुवर्णाचा कमल कलश आहे आणि सुवर्ण कमल जिने धारण केलेला आहे अशी आद्य शक्ती जगदंबा संपूर्ण जगाला सांभाळणारी आहे आणि इथे चक्षु कृपा दृष्टीचे आहे लक्ष्मीची दृष्टी कशी आहे कृपा जो तिला शरण जाईल त्याच्यावर कृपा करायची मग शरण नुसतं हाताने नाही जायचं देवीला म्हणून आपल्याकडे एक परंपरा होती पूर्वी आता कमी होऊन गेली ती देवीची पूजा झाली की देवीच्या समोर काय घासायचं शरणागती नाथपरत्रायणी सर्वस्याधरे देवी नारायणी नमोस्तुते
आम्ही तीन वेळा सागरावर गेलो, तुम्ही सागराची पूजा करताना पुष्प सोडायची. काही कोण होत म्हणजे काय हे लक्ष सागरात लक्ष्मी आहे आणि म्हणून तिथे मिळाले तर कमल पुष्प सोडायचे. आता मी यांना सांगितलं होतं की आमच्याकडे एक अधिकारी होते, ते दर नवरात्रामध्ये येतो 3 वर्ष मुंबईहून कमल बोलवायचे आणि भगवतीला कमल व्हायचे. आता सगळीकडे सुलभ झालं मिळणं म्हणून ठीक आहे, अशी तिची कृपादृष्टी आहे. आणि ही नेहमी वेद ऐकते, हे दुसरं काहीच ऐकत नाही. जो वेद म्हणतो किंवा वेदाच्या उच्चारानं हिची पूजा करतो त्याच्या घरीच राहते, दुसरं कानाने काहीच ऐकत नाही. म्हणजे असं म्हटलंय की तिला कळणार नाही, कानच नाही. पा तुम्ही इतकी हात मारते तरी भरपूर येते का ते? नाही येत. पण ती वेदानं मात्र प्रसन्न होते. जसं मंथन केल्यावर तूप रूपानं भगवंत बाहेर पडतात, तसं लक्ष्मी किती प्रयत्नाने आली आणि आल्यावर तिने भगवंताला शोधलं. जशी आली वरती समुद्र मंथनातून, तशी शोध भगवंताचा घेतलाय. मग जो लक्ष्मी करता प्रयत्न करतो आणि लक्ष्मी प्रयत्न करून भगवंताकडे पाहतो त्याच्या जवळती चांगल्या आनंदाने राहते, नाहीतर त्याला दुर्बुद्धी देते. जर साधक लक्ष्मीची आराधना करून कमलाकडाकडे पाहणारा नसेल भगवंताकडे, म्हणजे गणेशाकडे, सूर्याकडे, विष्णूकडे, शिवाकडे पाहणारा नसेल, तर तीन लक्ष्मी त्याला दुर्बुद्धी देऊन नाशाकडे नेते. म्हणून ती अद्यशक्ती आहे. म्हणून आपले पूर्वज काय सांगते, अरे मिळतंय त्यांना सांभाळून ठेव, नाही तर बिघडून जाशील, घासच गावी घडणार आहे. उच्चे लोक की पसंत झालं, काय वेळ लागले काय, म्हणजे वाईट गोष्टीला उच्च लोकांची पसंत शब्द आहे, बुद्धी चालत नाही. ती ती तशीच बुद्धी देते. काही काही लोक बूट सुद्धा दाखवतात की मी 1 रुपयाचा घेतला. लक्ष करा, त्याचं कारण आहे ना. ती लक्ष्मी जी आहे ना, ती साधकाने ज्याने प्रयत्न केला. आता तुम्ही मलेच्छन लोकांचं पहा, त्यांचं जीवनच वेगळं आहे. भारतीय संस्कृतीच्या बरोबर कोणत्याही संस्कृतीला लावण्याचा प्रयत्न करू नका, कारण तिथे प्रेम, आनंद, स्नेह, कृपा नावाच्या गोष्टी नाही. तडजोड नाहीच, भनकाट सगळा. इथे भारतीय संस्कृतीमध्ये एक पुरुष एक स्त्री, त्याच्याबरोबर माता पिता बंधू भाऊ बहीण सगळे सोयरे समस्त जन, आणि एवढं नाही शेजार पाजार देश भक्ती. म्हणून ही जी भगवती आहे ही वेद ऐकते, समस्त देह वस्तू हिला कळतात आणि ही सूक्ष्म आहे, संपूर्ण ही स्वतंत्र राहते, म्हणून हिला महाशक्ती असं म्हणतात. योगये योग संभूते महालक्ष्मी नमस्ते. म्हणून 3 वेळा जरी म्हटलं महालक्ष्मी अष्टोत्तर होतं त्याची फलश्रुती दिलेली आहे. बाकीच्या मध्ये असं सांगितलंय विद्यार्थी मध्ये काय फलश्रुती म्हणा तुम्ही, त्याच्यामध्ये काय सांगितलं, एक म्हटलं की ते दुसरं म्हटलं की दुसरं. आणि लक्ष्मीला शत्रू उभे राहतात म्हणून शत्रू नाश असा शब्द सुद्धा घातलाय. म्हणून तिथे लावून ठेवलंय, जो येतो माणूस तो पाहतो आणि म्हणतो, जो येतो तो पाहतो आणि म्हणतो. आता तर अगदी सोपं झालंय की बटन दाबलं की घरी जावा. श्रद्धापूर्वक त्या श्रद्धेनं दृढता येते.
आणि जशी जशी दृढता येते तसे दुर्गुण नष्ट होऊन जातात. आणि दुर्गुण नष्ट झाले की शांती समाधान स्वैरपणा कमी होऊन जातो. स्वैर गेलं की वैर कमी होऊन जात. जसा मनुष्य स्वैर होत जातो ना तसं वैरत्व वाढत जात. पहा तुम्ही घरामध्ये व्यक्तिगत जास्त खर्च करा, बाकीचे तुमच्या बरोबर विचार करतात की त्यांना काय बाबा हेच कमतामध्ये काय झालं होऊन जाईल. म्हणून स्वैरपणा नको. अति सर्वत्र बरं. आता आद्यानंतर आहे त्रिनेत्रा. आई साहेब कशा आहेत त्या बघून घ्या. त्रिनेत्रा तीन नेत्र यस्य सहा तीन नेत्रा. कारण देवी दुर्गा हिचं स्वरूप जे आहे त्रिनेत्रेचं आहे. इथं ध्यान करताना सावधानरित्या ध्यान करायचं आहे. कारण आपल्यामध्ये आपल्यावर जर गुरुकृपा नसेल किंवा उपास्य देवतेचं बल आपल्यामध्ये नसेल तर हिचं ध्यान करताना आपल्या दृष्टीमध्ये दोष निर्माण होऊन जाईल. म्हणून त्रिनेत्राचं सहजासहजी गुरु परवानगी देत नाही. आणि जर दिली तर माझ्या समोर बैस असं सांगत. माझ्या समोर जो विप्र त्रिकाळ संध्या करतो त्या त्रिकाळ संध्येनं या त्रिनेत्रीला पचवण्याची शक्ती आहे. त्या गायत्री उपासनेनं ही त्रिनेत्रा साधकाला धैर्य शौर्य. कोणावर शौर्य करायचं आहे? तुम्ही प्रत काही क्षत्रिय नाही तर आपल्याला येणारे जे अडथळे आहेत. मधुसूदन सरस्वती शंकराचार्य होते यांच्या दृष्टांतामध्ये असं लिहिलंय की यांनी 24 लक्ष गायत्री जप केला तरी आई साहेब समोर यायच्या नाही. शेवटी क्रोधायमान झाले की मी आले म्हणे जरा मागे फिरून बघ. स्वप्नात सांगितलं तुम्हाला काय पाहतो मागे फिरून पाहा तर 7 पर्वत असे पेटले नाही धुराने धुरकटलेले. धूर निघतोय पर्वतांमधून. तुझ्या 7 जन्माचं पाप जळालं नाही अजून. धूर निघतोय याचा अर्थ अग्नि प्रदीप्त झालेला नाही. त्या अर्थी ते पाप जळालेलं नाही. पुन्हा लागले साधनेला आणि ज्या वेळेला ते जळून खाक झालं एवढा त्रिनेत्रा समोर आली आणि तिसऱ्या डोळ्याने शक्ती टाकली मधुसूदन सरस्वतीवर आणि लगेच भगवद्गीतेचं सूत्र लिहून काढलं त्रिनेत्रा. आता हे 2 नेत्र आहे आणि तिसरा ज्ञान नेत्र आहे. असा ज्ञान नेत्र मोबाईलची कॉपी करून जमणार नाही. कालचं वातावरण पाहतो परीक्षा द्यायची आहे यंत्राच्या साह्याने कॉपी. ठीक परीक्षेपुरतं मार्क मिळतील पण पुढे जीवनामध्ये नोकरी लागून जाईल पण आडगळीत जमा राहील मनुष्य. पण ज्ञान असलं पुढे. म्हणून पुत्रांना ज्ञानी करून सोडायचं आहे. ज्ञानीनाम भविते तसा देवीं भगवती सा. ज्ञानी करायचे. पण हल्ली सगळे पैशापुरते ज्ञानी व्हायला तयार आहे. जीवनमूल्याचं ज्ञान घ्यायला कोणी तयार नाही. घेतलं तरी त्याची सवय ठेवायची तयारी नाही. आपल्या जळगाव शहरात एक गोष्ट सांगतो.
बैरामपेठेच्या कोपऱ्यामध्ये एका ठिकाणी ताक मिळतो, अगदी अमृत तुल्य म्हणजे अमृत तुल्य, तो लोक इकडून तिथे जायचो का तुम्हाला परवडतं का? आपण ते अमृत तुल्य आहे म्हणे, परवडायला जाऊ नको, चांगलं आहे, तिथे जायचे लोक घ्याय. आणि 9-8 गेले तर ते मिळायचं, नाही तर मिळायचं, इतकी गर्दी असते. दुसऱ्या लोकांना कधी झालं तर काय फरक आहे त्याचा, पण ते जाऊन त्यांनी घेतलं की पुन्हा तिथेच जायचे. शब्दच लिहिलेला होता अमृत तुल्य. जुन्या लोकांना माहितीये, पण लवकर जावं लागेल. काय किमया होती त्या माणसाला नाही. तेव्हा असं काही तुमच्या एवढ्या हा पेपर टाकून द्या, घट्ट करून घ्या, अमुक असं काही नव्हतं. तेव्हा पाणी टाकण्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नव्हतं. आता काहीही टाकलं जात, आता तर याच्या पुढे लाकडाचं दूध मिळणार आहे. याचा अर्थ काय? इतकी भेसळ नव्हत. दूधवाला सुद्धा थोडस पाणी टाकायचं, बाकी तर काहीच टाकायचं नाही, कारण विज्ञान नव्हतं. आता कसं ते दूध बनवून टाकून नंतर टाकून द्या त्याच्यात भेसळ. उलट पूर्वीचे लोक काय करायचे, थोडस पाणी टाकलं की मातीच्या भांड्यामध्ये त्याला गरम करून विकायचे. ते मातीचं भांडं काय करायचं, ते पाणी सगळं शोषून घ्यायचं आणि खमंग दूध मिळायचं. त्यांना कळायचं नाही ते की मातीचं भांडी पाणी शोषून घेत, वास यायचा दुधात. म्हणून ती त्रिनेत्रा, तिचं दर्शन तेव्हाच होतं की आपला तिसरा डोळा जागृत झाला. तिसरा डोळा म्हणजे ज्ञान. शंकरालाही तिसरा डोळा आहे, पण तो तिसरा डोळा जर त्यांनी उघडला तर ते संहार करतात. भगवती मात्र तसं करत नाही, उघडत नाही. उघडला तर मात्र त्याला देहांते परमस्थानम, देहानंतर सुद्धा परमस्थानाला घेऊन जात. जसं राजा परीक्षितांना श्राप झाला तसं तसं जन्मेजयाला असं वाटायला लागलं की मला जर असं माहिती असतं की मी 7 दिवसात जाणार आहे तर मी चुकीचं काम केलंच नसतं. तेव्हा वैशंपायनाने सांगितलं म्हणे, जन्मेजया असं नसतं बाबा. नाही म्हणे, तुझं माझं भविष्य सांग म्हणे. म्हणे तुझ्या भविष्यामध्ये असं लिहिलं आहे की तुला 18 ठिकाणी कोर फुटणार, पण गुरु कृपेने 17 ठिकाणी तर चाललं जाईल, 18व्या ठिकाणी तू अश्रद्धावान अनुशीलनिक राहील. तसंच झालं. जन्मेजयाच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला, त्याने यज्ञ करायचा ठरवला. यज्ञाचा शेवटी न करायचं किंवा आपल्याला याच्यापासून दुःख आहे. मग पहिली पत्नी होती, दुसरी पत्नी करावी लागणार नाही म्हणजे मुळीच करणार नाही. शेवटी दक्षिण दिशेला गेला, एका झाडाखाली स्त्री भेटली, तिच्याशी लग्न झालं. लग्न झाल्यावर यज्ञ करायचा नाही, पण असा काही काळ आला की यज्ञ करावा लागला. ती स्त्री बसली आणि त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं, तू यज्ञात तरुण ब्राह्मण बोलवू नको, सगळे वयोवृद्ध बोल. पण त्याच्या नशिबाने सगळे मिळाले ते तरुणच, आणि ते तेवढे सांगून टाकलं होतं की ते ब्राह्मण हसले तरी तू क्रोध करू नको. हा म्हणे, करणार नाही क्रोध, न करणार, माझ्या हातचा काम आहे. ते हसले आणि त्याला श्राप झाला. एवढं सगळं झाल्यावर वैशंपायनाने सांगितलं होतं त्याला की ज्या वेळेला तुला महाभारत मी सांगेन त्यावेळेला तू अश्रद्धावान होऊ नको. हा तर माझा स्वतःचा प्रश्न आहे म्हणे. आणि जेव्हा सांगितलं त्यांनी की बघ, तुझ्या आजोबाने आकाशात हत्ती जे भिरकवले ते अजून आकाशात लटकलेले आहे, काय घोडं सांगता म्हणे, असं पडून दाखवले हत्ती एका अंगा ठिकाणी कोड शिल्लक राहील. आपल्या हातात आहे, मी सगळं वेळ मारून देईल. मग जन्मेजयानं देवी भागवत श्रवण केलं आणि देवी भागवतामध्ये देवीच्या कृपेनं जन्मेजयाचं कोड नष्ट झालं. म्हणून तुम्हाला सगळेच जे सात्वशील ब्राह्मण आहे, पुन्हा काहीतरी उच्चार करतो,
ते म्हणतात मंगळवार करा मंगळवारी देवीच करा, पण आपल्याला पटत नाही. आपण मंगळवार हा कष्ट निवारण करण्याकरता आहे म्हणून आपण मंगळवारी कोणाला काही देत नाही. काल त्यांनी त्या नातवाने मलाही सांगितलं, आणखी संध्याकाळी म्हटलं म्हणे कोणाला मीठ दही दूध देऊ नये. म्हटलं माझी बोलते ते खोट आहे का? नाही रे, संध्याकाळी द्यायचं नाही कोणाला, कोणी मागायला आलं तरी द्यायचं नाही. आजी का देऊ देत नाही, आजीला माहिती असतं ते, पण आपण आजी काय ऐकत नाही. मेसेज आल्यावर कोण पण ऐकतो, कोणी देऊ देत नाही. त्याला आमच्याकडे खाऊन घेत आहे भात देणार नाही. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत विक घरगुतीवाले लोक विकत नव्हते, दूधही मिळणार नाही दही मिळणार नाही. आणि द्यायचं असेल तर 9 वाजता फुकट घेऊन द्या, पैसे नाही घेणार, कारण तो परोपकार केला. पण तुम्ही 10 लिटर मागितलं तरी देणार नाही, परोपकाराकरता 1/2 लिटरच नाही. तू म्हणते परोपकार द्या 10 लिटर, नाही 1/2 लिटर, कारण परोपकाराचं प्रमाण आहे. म्हणून तिसरा नेत्र ही भगवती त्रिनेत्रा, म्हणून गायत्रीचे 3 रूप आहे, प्रात गायत्री, माध्यान्ह गायत्री आणि सायं गायत्री. या त्रिनेत्राचं ध्यान आनंद देणार आहे. ही त्रिनेत्रा दुर्गा देवी आहे. मग इला 4 आणि 4 8 हात आहे आणि सिंहारूढ आहे. धनुष्य बाण घेतलाय, गदा घेतली आहे, चक्र घेतलाय, तलवार घेतलेली आहे आणि एक हात सरळ सोडलेला आहे. सिंहावर मांडी घालून एक पाय खाली सोडलेला आहे. अशी ही दुर्गा देवी हिचं ध्यान केल्यानंतर डोळ्यासमोर फक्त वीज चमकते, लख प्रकाश पडत, कोणती आकृती तयार होईल. आणि हिचं ध्यान केल्यानंतर सुरुवातीला अंगाला काटे येतील आणि आपण जर ते सहन केले काटे तर घळ 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 रडाल. परवा मी कोणाला तरी सांगितलं होतं की जाऊन देवीला कसा थोडे रक्षा लावून गेले, घळ 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 असं व्हायला, कारण ती त्रिनेत्र आहे. तिने कृपादृष्टी टाकली म्हणून काही लोक येतात आणि शांत बसले असतात देवीसमोर नवरात्रात. असेल पुस्तक वाचणं सोपं आहे, 2 तास 3 तास, पण शांत बसून राहणं मोठं कठीण आहे. बसून राहणं मोठं कठीण आहे. ही त्रिनेत्रा हिचं ध्यान, डोळ्यातून आश्रू घळघळ व्हायला लागतात. सप्तसिद्धीतला 11वा अध्याय बघा, सगळे मंत्र असे आहे, नारायणी नमस्ते नारायणी नमस्ते. पुढे 12व्या अध्यायामध्ये वरदान देते भगवती आणि असं छाती ढोकपणे सांगते, सर्वाबाधानर्मुक्तो धनधान्य सुतांगदा मनुष्यो मत प्रसादेन, माझ्याच प्रसादाने. आणि म्हणून सप्तसिद्धीच्या पाठामध्ये बोलायचं नसतं. आजच आमच्या एका याला स्नेह झाला, आमच्यासाठी पाठाला का बसत नाही, त्याचं कारण असं असतं की लोक समोरून येणार विचारायला आणि त्यांना काही काही, आता मी काही सांगत नाही, पण आज संध्याकाळी त्यांना आलं म्हणे दादा मुलाचं नाव, म्हटलं तू असं कर तिथून कुंडली काढून आण, म्हणजे अक्षर पाहिलं आणि तुला मी लिहून दे. कारण ते काही गोष्टी अशा येतात की त्याला काही इलाज नसतो. मग तुम्ही पोथी वाचा का ग्रंथ वाचा का काही वाचा, आत्ताच मला तुम्ही दादा म्हणे आम्ही तुम्हाला 8 वेळा भेटण्याचा प्रयत्न केला, पण जे आम्ही संध्याकाळी यायचो तेव्हा तुम्ही प्रवचनच करा. मात्र त्यांचं काम होतं, त्यांनी प्रवचनाची वेळ सोडून यायला पाहिजे होतं का नाही, पण त्यांनी माझ्यावर ठपकटलं, तुम्ही आले की तिथे तर मग कसं काय भेटतं होईल. आता तुमचं काम आहे तर हे काम बाबा येत्या वेळेत चालतं तर त्याच्यानंतर येऊन भेटा, पण शेरा काय दिला तुम्ही भेटलेच नाही.
तुम्हाला नियम तर आहे, 12 ते 4 बंद आहे. आम्ही आलो तो 1 वाजता बंदच होता, 12 ते 4 तर बंदच आहे. आपण कधी साड्या इतक्या लवकर निघाले, कारण त्यांना त्यांचं कामच डोक्यात असतं ना. बरं त्यावेळा चिडून चालत नाही, जोरात बोलून चालत नाही, समंजसपणाने नाही व्हायचं असतं, काही इलाज नसतो त्याला. त्याला फक्त त्याचं काम झालंच पाहिजे असं त्याच्या डोक्यात असत. आणि माध्यान्हाला म्हणजे 12 नंतर कुठलं काम करू नये, कारण शरीरातले पित्त खवळल्यानंतर निर्णय चुकतो, निर्णय चुकतो. म्हणून ही त्रिनेत्राजी आहे, ही सिंहाच्या स्कंधावर बसली आहे, भयंकर हातामध्ये तलवार ढाल, आणि हिच्या सेवेला कन्या आहे तलवारी घेऊन. तलवारी घेऊन कन्या आहे, शंख चक्र गदा तलवार ढाल बाण धनुष पाश आणि तर्जनीची मुद्रा केलेली आहे, धारण केली आहे. हिचं स्वरूप अग्निमय आहे, तेजपुंड. आणि या अग्नीला थोडं शांत करण्याकरता आईसाहेबांनी मस्तकावर चंद्र धारण केलेला आहे. जसं भगवान शंकरांनी चंद्र धारण केलेलं आहे. आता काही लोक असं विचारतात की राम अवतारात आणि कृष्ण अवतारात कावर देवाने चंद्र धारण केलं, तर यांच्या नावातच चंद्र आला आहे, रामचंद्र कृष्णचंद्र. आणि हा चंद्र भगवंताच्या नात्याशी म्हणजे कृष्ण अवतारामध्ये नातच बदलून गेलं आहे चंद्राशी. कुठून निघाला हा? हा, लक्ष्मी कुठून निघाली? समुद्र मंथनात. शंख सुद्धा देवाने हातात घेतलेला आहे, तो लक्ष्मीकडे आहे. देवाचे सगळे आयुध लक्ष्मीकडचे आहे, स्वयं काही काही करायचंच नाही ना. काही काही माणसं काहीच करत नाही घरामध्ये, सगळं आयचं मागतात, तसं कारण ते देव आहेत. काय आहे? देव आहे भगवान, सगळं लक्ष्मीकडूनच. म्हणून ते म्हणतात अशी ही भगवती त्रिशूल धारणी, त्रिशूल धारण करते, हिचं रूप सुद्धा दुर्गाच आहे. प्रसंगानुसार ते निर्माण होतं. हे स्वरूप ध्यानास योग्य आहे, शूल धारणी आहे म्हणजे हातामध्ये त्रिशूल आहे, आणि हिच्या त्रिशूलाची पूजा केल्यावर 3 दोष जातात, कफ पित्त वात. 3 दोष जातात नुसती त्रिशूलाची पूजा झाली तरी. त्रिशूलाचं ध्यान केलं तरी भगवती प्रसन्न होते. त्रिशूलाचं ध्यान केलं तरी भगवती प्रसन्न होते. म्हणून मेघासमान वर्णन आहे, आणि करकमलामध्ये शूल बाण खड्ग चक्र आणि शंख गदा पद्म आणि धनुष हे धारण केले आहे. 3 नेत्र आहेत. ही भगवती शूल धारणीचं ध्यान केल्यानंतर शत्रूंपासून शत्रूचं भय राहत नाही, म्हणजे ज्यांना जास्त भीती वाटते म्हणून लोक काय करतात, देवीच्या अंगाला लावून देतात, देवीच्या नावाने एक दोरा देऊन देतात, त्याचं कारणच ते आहे. किंवा देवीच्या जवळ एक लिंबू ठेवून तो देऊन देतात तुम्हाला, याच्यात जादूटोणा नाही आहे, किंवा अंधश्रद्धा पण नाही आहे. बिजापूर तुम्हाला सांगितलं ना, आता मग तुम्हाला काय सांगितलं होतं सगळ्यांनी, लिंबू खा, सी व्हिटॅमिन, सी व्हिटॅमिन. हे जे सांगितलं जातं याच्यामागे ते प्रकृतीच्या गुणानं फळं दिली आपल्याला. सीताफळ या दिवसात बघा तुम्हाला,
काही लोकांना चटवते त्याने कप होईल सर्दी होईल नाही. ज्या ऋतूमध्ये जे फळ आहे ना ते थोड्या प्रमाणात गेलेच पाहिजे. आता तुम्ही पेरू खाल्ला सीताफळ खाल्लं वरतून पाणी प्यायला तर त्रास होईल. ते थोड्या वेळाने पाणी माझं मुलं ऐकत नाही तर काय करायचं, त्यांना थोडस गोड द्यायचं, गुळ साखर असं काहीतरी, आणि मग थोड्या वेळाने पाणी पाजायचं म्हणजे थोडा तोष कमी होऊन जातो. आता तुम्ही काय करता नाही, साखर देत नाही, गुळ देत नाही, चॉकलेट देऊन टाकतात, त्याच्याने आणखी दुसरा परिणाम होऊन जातो. म्हणजे जे सांगितलेलं आहे त्याचा गुणधर्म लक्षात आला. जसं सुंठ आहे वेगवेगळ्या प्रकाराने कालोली दिली तर त्याचे गुणधर्म वेगवेगळे आहे. मग सुंठा सुद्धा काय आहे, ती वनस्पती काय आहे, ह्या प्रकृती आहे, ही देवी शक्ती आहे, म्हणून हे देवीला माहिती असतात सगळे. लवंगाची माळ, मिऱ्याची पुडी पूड, त्याच्यामध्ये खडी साखर, हे सगळं ते देवीला जे दिलेलं असतं, नाना प्रकारच्या समिधा, नाना प्रकारच्या वनस्पती हवनामध्ये टाकायचं. सुगंधित द्रव्य सुगंधिम पुष्टीवर्धनाम, याच्यामध्ये जे जे आपण सुगंध आता तिथे आपण हे ठेवलेलं आहे ते पीठ नाही आहे, तो सुगंधित द्रव्य आहे. जेवढा सुगंध पसरेल, आता काय ते गुगुळ वगैरे म्हणजे इतके महाग आणि खराब, म्हणून त्याचा उपयोग करून घृत, तांदूळ, साखर किंवा गुळ हे टाकलं की सुगंध येतो. आणि सुगंध काय करतो तर आनंद देतो. म्हणून देवीला धूपदीप परवा सांगितलं त्याचं वर्णन. म्हणून अशा प्रकारे भगवती शूलिनीचं ध्यान केल्यानंतर शत्रूला आपलं भय होतं, म्हणजे शत्रू भय आपल्याकडून निघून जातो. म्हणून पहा महाराजांचा शब्द आहे जय भवानी, त्याचं कारण आहे हर हर महादेव. आई भवानी आपल्या दोन्ही हातामध्ये खडगे घेऊन ढाल घेतली आहे आणि चार कन्या आपल्या संलग्न सेवेकरता ठेवल्या आहेत. त्या कशा आहेत तर कौमारी, कौमारी आहे आणि कौमारी असल्यामुळं त्यांनाही भय नाही आहे, त्यांनाही भय नाही. आणि त्यांच्या हातामध्ये चारही मुलींच्या हातामध्ये, इकडे आठ कन्या होत्या इकडे चार आहे, त्या चारही असल्यामुळं चतुर्विधा चार वेदाचं जे तत्व आहे ते तत्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्या तत्वानं की तशी स्वरूप धारणी झालेली आहे. आणि म्हणून पुढचा जो आई साहेबांच्या नावाचा संबंध आहे पिनाकधारिणी. आता पिनाक नाम धनुष्य धारण केल्यानं आणि धनुष्याचे बाण धारण केल्यानं देवीला हे नाव पडलेलं आहे. भगवान शंकरानं शंकराच्या धनुष्याचं नाव पिनाक आहे, त्यामुळे आईला भगवान शंभून हे धनुष्य दिलं आणि संहार करायला सांगितलं. केव्हा? चंडमुंड हे मारायचे होते. असुर राज शंभू पाचवा अध्याय झाल्यानंतर सहावा सातवा अशा या अध्यायामध्ये सगळी सेनेचा संहार करण्याकरता भगवान शंकरानं शक्ती दिलेली होती. आणि आईसाहेब नंद नुसती शक्ती दिली, त्रिशूळ दिला, धनुष्यबाण दिलं आणि नंदी देऊन टाकला. आणि नंदीवर बसवलेलं आहे आणि बसून पृथ्वी आकाश यांचा मधला भाग म्हणजे वरती नाही आणि खाली नाही अशा मध्यभागी रूप दिलं आणि तिथून प्रहार करायला सांगितला राक्षसांवर. असुरांचा नाश आणि देवतांना अभ्यदय
ब्रह्मा शिव आणि कार्तिक विष्णु इंद्र सगळ्या देवांनी आई साहेबांच्या पराक्रमाची शक्ती शिकण्याकरता आकाशात उभे राहिले। म्हणजे आई साहेबांची शक्ती कशी आहे, त्या शक्तीच्या अभ्यासाकरता हे सगळे देव आकाशामध्ये उभे राहिले आणि इला चंडिका असं समर्पण केलं। एवढं नाही तर पुन्हा एक शब्द रणचंडिका, सन 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 क्रोधायमान झाल्या आई साहेब। उद्या आणखी दिव्य दिव्यत्वाची जी ज्योत आहे ती जगामध्ये कशी वाढवती ते उद्या पाहू। हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान की। थोडस अंतर पाडा, तोंडाला मास्क।